मी पॉडकास्टर लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा चा हा बहात्तरावा भाग गणगण गणात बनि लावा अंगारा जय गजानन आपण गजानन महाराज भक्त महाराजांची भक्ती करतो कधी कधी अडचण आली की ती सांगायला त्यांच्या समोर बसतो कधी काही मार्ग निघाला की आनंदित होतो मार्ग न मिळाला तर हताश होतो पुन्हा महाराजांना प्रार्थना करतो कधी कधी सुप्त मनातून अचानक काही सुचत आणि तो उपाय काम करून जातो म्हणतात या वातावरणात एक सुप्त शक्ती आहे ती तुम्हाला सहाय्य करते पण बोलायचं तर माझ्यासाठी त्या शक्तीचं नाव आहे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज मला माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत थोडा फार असा अनुभव आला आता पुढे काही सांगायच्या आधी मी माझी थोडक्यात ओळख करून देते मी आशा भाऊराव इटनकर लोकसेवा हायस्कूल नवरगाव येथून शिक्षिका म्हणून निवृत्त झाले मला दोन मुली आहेत दोघींचीही लग्न झालीत मोठी मुलगी शीतल आयुर्वेद डॉक्टर आहे धाकटी मुलगी रश्मी इंजिनियर आहे शीतल गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी येथे असते सध्या मी तिच्याकडेच असते रश्मी नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे असते माणसाच्या आयुष्यात कधी कधी अशी काही परिस्थिती उद्भवते की काही निर्णय त्याला अपरिहार्यपणे घ्यावे लागतात रश्मीच्या बाबतीत असंच झालं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सोळाला रश्मीच्या वडिलांचं हार्ट अटॅक येऊन निधन झालं रश्मी पंधरा दिवस सुट्टी घेऊन आली सर्व सोपस्कार पूर्ण करून परत कामावर रुजू झाली लगेच जून महिन्यात तिचे सासरे वारले त्यामुळे तिला पुन्हा सुट्टी घेऊन नागपूरला राहावं लागलं या सर्व घडामोडीत तिचं कंपनीच्या प्रोजेक्टकडे दुर्लक्ष होऊन तिला कंपनीत त्रास झाला आणि तिची नोकरी सुटली तिचे नोकरीसाठी शोध आणि प्रयत्न सुरू झालेत ती मला म्हणाली आई मी तर महाराजांना प्रार्थना करतेच आहे पण माझ्यासाठी तू पण त्यांना विनंती कर त्याप्रमाणे मी महाराजांसमोर बसले आणि मंगळवार बुधवार व गुरुवार असं तीन दिवसाचं पारायण व लगेच म्हणजे गुरुवारी झुणका भाकर नैवेद्य अशी अकरा पारायणं महाराजांसमोर कबूल केली त्याच विचारांच्या तंद्रीत असताना रश्मीचा फोन आला आई माझं काम होईल ना केव्हापर्यंत व्हावं आता या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नव्हतं पण तिला काहीतरी धीर देणं आवश्यक होतं मी हातात पेन घेऊन कॅलेंडरसमोर उभी झाले त्याच तंद्रीत अकरा पारायण केव्हा पूर्ण होतात याचा विचार केला महाराजांकडे पाहून म्हटलं महाराज लेकीला एक तारीख सांगते आहे आणि तिला म्हटलं पंधरा डिसेंबरपर्यंत तुझं काम व्हायला हरकत नाही असं म्हणून मी पंधरा डिसेंबर या तारखेभोवती एक वर्तुळ केलं श्रद्धेने केलेल्या त्या गजानन विजय ग्रंथ पारायणाची माझी संख्या पुढे सरकू लागली एक दिवस रश्मीने फोनवर मला सांगितलं आई सव्वीस नोव्हेंबरला मला इंटरव्ह्यूसाठी साठी बोलवणं आलं आहे मी अत्यानंदाने फोन हाती असतानाच कॅलेंडर समोर ओढलं आणि पाहिलं तर आश्चर्याचा धक्का बसला माझ्या अकराव्या पारायणातला तो एक दिवस होता पण मग आता माझ्यासमोर प्रश्न उभा ठाकला की मी तर महाराजांचं स्मरण करीत त्या दिवशी पंधरा डिसेंबर तारखेला गोल का केला असो रश्मीला शुभ आशीर्वाद देऊन फोन ठेवला कंपनीत इंटरव्ह्यू पार पडला इंटरव्ह्यू चांगला झाला त्याच संध्याकाळी तिचा फोन आला आई इंटरव्ह्यू छान झाला माझी निवड झाली आणि मला पंधरा डिसेंबरला जॉईन व्हा असं सांगितलं आहे तिच्या या वाक्याने माझ्या मनात दोन गोष्टी प्रकर्षाने प्रकट झाल्यात एकतर पंधरा डिसेंबर ही तारीख कळत न कळत आधीच वर्तवल्या गेली होती आणि दुसरं म्हणजे कदाचित महाराजांचं सांगणं आहे बाईग केवळ अकरा पारायणांवर थांबू नकोस पुढे पंधरा तारखेला माझं चौदावं पारायण संपलं मग मी न थांबता एकशे आठ पारायण पूर्ण केलीत आणि इथे वेगळं सांगायची गरज नाही की रश्मीच्या मनात गजानन महाराजांविषयीची भक्ती वाढीस लागली पुढे चार जून दोन हजार अठराची गोष्ट मोठ्या मुलीला शीतलला ताप येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला श्वास घेणेच कठीण झाल्यामुळे तिला तातडीने नागपूरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर माहूरकर यांच्याकडे ॲडमिट करणे क्रमप्राप्त झाले डॉक्टरांनी त्यांच्यापरीने सर्व उपचार लगेच सुरू केलेत कुठलीही शंका शिल्लक राहिला नको म्हणून तिच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या अगदी ब्लड टेस्ट हार्टचा आय सी जी लंग्सच्या टेस्ट सर्व पार पडल्या इतकेच नाही तर स्कॅन आणि एम आर आय सुद्धा केले पण सर्व टेस्ट नॉर्मल आल्यात डॉक्टरांना काही निदान होत नव्हतं औषध दिले की तेवढ्यापुरतं बरं वाटायचं पण पुन्हा ये रे माझ्या मागल्याहून पंधरा दिवसात तीन वेळा ॲडमिट करावे लागले डॉक्टर बदल हॉस्पिटल बदल सर्व झालं डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलं की असं का व्हावं ताप मात्र रोज चढायचा उतरायचा ताप कमी होत नव्हता तिकडे श्वासाचाही त्रास होतच होता आम्हा सर्वांसाठी तो चिंतेचा विषय झाला होता मग काय संकटकाळी सहाय्य करती संत अथवा देव हो त्या काळात तशीही चिंतेमुळे स्वस्थ झोप लागत नव्हतीच एके रात्री अस्वस्थ झोप आणि अर्धवट ग्लानी अशा सारख्या अवस्थेत आतून सूचना झाली आशाबाई संत शिरोमणी श्री गजानन महाराजांना शरण जा पाठोपाठ ओव्यांचं स्मरण झालं आता वैद्य गजानन तारो अथवा मारो मारोयसी अंगारा लावा प्रतिदिवसी तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायाचे मी त्याच रात्री मनोमन महाराजांना संकल्प केला महाराज उद्यापासून मी रोज तेरावा अध्याय तुमच्या समोर बसून वाचणार आमच्या घरी शेगाव संस्थानाकडून महाराजांची प्रसादरूपी मिळालेली मूर्ती आहे त्या मूर्ती समोर सकाळीच मनापासून प्रार्थना करून अध्याय तेरावा वाचण्यास प्रारंभ केला सोबतच एक ग्लासमध्ये तीर्थ म्हणून पाणी ठेवलं त्यात शेगावहून आणलेला अंगारात चिमुटभर टाकला अध्याय वाचायचा आणि नंतर गणगणगणात बोते हा एक माळ जप करायचा तीर्थ महाराजांच्या चरणाला लावून शीतलला प्रार्थनापूर्वक प्यायला सांगायचं असा उपाय सुरू केला सतत एक महिना हा क्रम चालला हळूहळू तिचा ताप तर गेलाच आणि श्वास घेण्याचा त्रासही कमी झाला मी लगेच महाराजांजवळ वर एका वर्षात शेगावला पाच वाऱ्या करण्याची इच्छा व्यक्त केली सप्टेंबर दोन हजार अठरापासून माझ्या वाऱ्या सुरूही झाल्या योगायोगाने माझ्या पहिल्या वारीत मी शेगावला बंकट सदनात श्री गजानन अनुभव या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहून एक सात्विक आनंद मिळवू शकले असो नोकरीच्या अनुभवातून लहान मुलीच्या मनात श्रद्धा वाढीस लागली तर तब्येतीच्या अनुभवातून थोरल्या शीतलच्या मनात गजानन महाराजांचं स्थान अधिक दृढ झालं आता आम्हा तिघींसाठी व जावयांसाठीही गजानन महाराज आमच्या जीवनात एक फार मोठा आधार झाला आहे आणि एकमेकींना धीर देण्यासाठी पर्वलीचे शब्द झाले आहेत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन जै गजानन आता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ आशा भाऊराव इटणकर आरमोरी गडचिरोली यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेला पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नेते प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तर ते पण आम्हाला पाठवायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया किंवा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टचे डिटेल्स एपिसोडच्या शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टरच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका लवकरच भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन